हरिओ श्री राम अंबत्नी नाथ सभी हाथ सभी मी प्रमोद सिंह करंदोकर अंधेरी पश्चिम उपासना केंद्र पुरस्कृत आंबोली उपासना मी बापुंडे 2005 सालापासून सेवेमध्ये कार्यरत आहे। बापू भक्तांचे अनुभव सर्वच भक्तांना येत असतात, मला पण बापूंचा आलेला अनुभव विसादर करत आहे। मी माझ्या मामांच्या निवडे गावी गेलो होतो, तिथून आम्हाला आत्याच्या देवळे गावात जायचं होतं। निवड्यातून रत्नागिरीला जायला एसटी असते, त्या एसटीने आम्ही रत्नागिरी डेपोमध्ये गेलो आणि रत्नागिरी डेपोमधून आम्हाला कोल्हापूर मार्गे पाली मार्गे कोल्हापूरला एसटीने जायचं होतं आणि आत्याच्या इकडे टाक्याचा माण या स्टॉपवरती उतरायचं होतं। आम्ही रत्नागिरीला कोल्हापूर गाडीत बसलो आणि टाक्याच्या माळला उतरलो। टाक्याच्या माळला उतरून आम्ही आत्याच्या गावी गेलो, आत्याची विचारपूस करून चौकशी करून जेवण वगैरे करून आम्ही परत टाक्याच्या माळला आलो। टाक्याचा माळचा स्टॉप एकदम तिकडे कोणीही नसतं, आजूबाजूला घरही नाही, डोंगर आहे, तिकडे 6 वाजताच अंधार पडतो। 30 मिनिटं झाली तरी पण गाडी काय आली नाही। 30 मिनिटानंतर गाडी आली, ती पण थांबली नाही। आता काय करायचे? माझ्याबरोबर माझी विशेष बहीण आणि मुलगा होता। शेवटी बापूंना बोललो, बापू एखादी गाडी तरी येऊ दे, आम्हा सर्वांना अतुलित बंधामला जायचं आहे, काय करायचं? पालीपर्यंत तरी आम्हाला गाडी मिळू दे, जेणेकरून आम्ही तिकडून दुसऱ्या गाडीनी जाऊ, बापूंनी चक्र फिरवू। आम्ही डोंगराकडेच बघत होतो, 3 मिनिटांमध्ये आमच्या समोर एक नवीन कार उभी राहिली। कारमधून आपला ड्रायव्हर खास खाली करून आम्हाला बोलला की रत्नागिरीला येत आहे का? आम्ही म्हणालो हो। मी सगळ्यांना म्हणालो बघा, बापूंना सांगून 3 मिनिटं झाली आणि बापूंनी आम्हाला गाडी पाठवली, ती पण पोरी कलकलीत। आम्ही सगळे कारमध्ये बसलो, टाक्याचा माळ ते अतुलित बंधाम 1 तासाचं अंतर असतं। कारमध्ये बसल्यानंतर कार जी सुसाट निघाली ती अतुलित बंधामलाच थांबली। आम्ही 1/2 तासामध्ये अतुलित बंधामला पोचलो। अतुलित बंधामला पोचल्यानंतर आम्ही बापू दंदा नंदा आई दादा मोठी आई यांचं दर्शन घेतलं, लॉके फोटो वगैरे सर्व घेतलो आणि आम्ही निघणार। तेव्हा अतुलित बंधामचे कार्यकर्ते म्हणाले 8 वाजता आरती आहे, आरती करून जा। मी म्हणालो की आम्हाला 8 वाजता रत्नागिरी डेपोतून गाडी आहे, काय करायचे? मनात विचार चालू होता, आरती पण करायची आहे, मनात इच्छा होती आरती करायची, पण गाडी 8 वाजता आहे, काय करायचं? मनामध्ये ठरवलं होतं की इच्छा तर आहे। तेवढ्यामध्ये बापूने आपली चक्री फिरवली, आमच्या मेवण्याचा फोन आला। तो म्हणाला दादा तुम्ही कुठे आहात? मी म्हणालो त्यांना की आम्ही अतुलित बंधामला आहे। तो म्हणाला तुम्ही तिकडेच थांबा, मला रिक्षाचं भाडं मिळालेलं आहे रेल्वे स्टेशनचं, ते मी रेल्वे स्टेशनला त्यांना सोडून तुम्हाला अतुलित धामला न्यायला येतो आणि तुम्हाला घरी घेऊन जातो। इथे पण बापूंनी आपली मनातली इच्छा, मला पहिला मी गाडीची बोलून दाखवलं होतं की गाडी येऊ दे,
आता मी मनातली इच्छा पण बापूंनी जाणली आणि आम्हाला गाडी पाठवली.